승리만 대단하게 제일 좋아 제일 좋아 제일 좋아 제일 좋아 त्यानंतर हे जे पुरस्कार पुनर्गणनाचा विषय झाला सतरा हजार सातशे चोवीस लोक भरले गेले. मॅडम हे वास्तव आज रोजी पावसाळी अधिवेशन मान्य झालेलं आहे. आज रोजी जे प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देण्यात येऊ राहिली याच्यातही काहीतरी फॉल्ट असू शकते आणि मला शंका आहे तशी. आज रोजी 40,000 पैकी फक्त 10,000 लोकांचं फक्त पात्रीच्या याच्यात नाव येऊ लागलं. काहीतरी गोडबंगाल याच्यात हे असू शकते, याच्यात काहीतरी तुम्ही जबाबदारी घ्या. आज रोजी राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या गळ्यात गळफास पडलेला आहे. शासनानं जे नियम व निकष लावून जे मदत दिली ते अतिशय तुटपुंजी मदत आहे. 13,600 रुपये मदत गेली आणि आमच्या खात्यात मात्र फक्त 6,000 रुपये, 3,000 रुपये आणि 2,000 रुपये मदत. या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा कुठल्याच प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 100% पीक विमा भेटावं आणि ओला दुष्काळ तातडीनं जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना भरीव मदत द्या. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कर्जमाफीच्या योजनेत जे शेतकरी भरल्या जात आहेत त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आज आम्ही गळफास मोर्चा जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे आणला होता. तरी शासन आणि आमचे लोकप्रतिनिधी या बाबीची गंभीर दखल घेतील अशी आम्ही त्यांना विनंती करतो. जर असे झाले नाही तर आम्ही शेतकरी पुत्र स्टाईलनं आमच्या जिल्ह्यात आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून घेऊ.